नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे प्लीज मित्रांनो जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आज आपण शिकणार आहोत आता दहावीचा इतिहास पाहणार आहोत तयारी सीई ची प्रकरण पहिले इतिहास लेखन व पाश्चात्य परंपरा खूप महत्वाचं प्रकरण आहे या प्रकरणातले अतिशय महत्त्वाचे असे आपण बहुपर्यायी प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण आपण करणार आहोत त्यामुळे खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तर जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका ओके जाऊयात पुढं या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्या समोर आहे ऑर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब याने लिहिला आपल्याकडं ऑप्शन बघा या ठिकाणी किती आहेत ऑप्शन नंबर मार्क्स बी मायकल सी लुसिया का डी वॉल्टिअर काय उत्तर असेल चला लवकर चॅट बॉक्समध्ये लिहा बरीच मुलं या ठिकाणी उत्तर लिहितात बरीच मुलं या ठिकाणी बी 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 मायकल फुको मायकल फुको सध्या आहे मायकल फुको व्यतिरिक्त दुसरं कोणाचं काही उत्तर आहे का नाही ओके यस मायकल फुकोला आपण डन करूयात कम्प्युटरची मायकल फुकोको डन खिजी आणि मायकल फुको हे उत्तर बरोबर आहे का मित्रांनो यस मित्रांनो मायकल फुको हा जो पर्याय आहे तो बरोबर आहे कारण ऑल्किओलॉजी ऑफ नॉलेज हा जो ग्रंथ आहे मायकल फुको यांनी लिहिला त्यांचं मत होतं की ज्याप्रमाणे तुम्ही कालानुक्रमाने मांडणी करता इतिहासाची ती चुकीची आहे तुम्ही ती मांडणी करत असताना विश्लेषण करा इतिहासाचं एकदम डिटेल्समध्ये ओके असं मायकल फुको यांचं मत होतं काल मार्क्स लुसिया फेबर आणि वॉल्टियर ही तिन्ही उत्तरं चुकीची आहेत मित्रांनो ओके okay. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात या प्रश्नाचं उत्तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बरोबर दिलं त्या सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात प्रश्न क्रमांक आपका अगला क्वेश्चन है आधुनिक इतिहासाचा इतिहास लेखनाचा जनक कोण ए व्हॉल्टिअर बी रेने रेनेदेकार सी लिओपॉड रांके का डी मार्क्स कोण है आधुनिक इतिहास लेखनाचा जनक तुमच्या समोर हे चार पर्याय आहेत चारपैकी कुठला पर्याय योग्य आहे उत्तर द्या उत्तर द्या लवकर लवकर उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या नाहीतर चार्ट बॉक्समध्ये उत्तर द्या यस मित्रांनो बरीच मुलं या ठिकाणी वॉल्टिअर ए ए म्हणतात तर वॉल्टिअर हे उत्तर बरोबर आहे वॉल्टेयर याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक म्हटलं जातं मित्रांनो तर व्हॉल्टिअर हे उत्तर ज्याने ज्याने दिले आहे त्या सर्वांचं उत्तर बरोबर आहे ओके या ठिकाणी रेने देकार तर नाहीये लिओपॉड रांकी नाही काल मार्क्स नाही उत्तर आहे होलटे आर ओके नेक्स्ट क्वेश्चन कम्प्युटरची अगला क्वेश्चन नंबर थ्री दिखाई स्क्रीन पे पेन टॅन ये तिसरा क्वेश्चन आहे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला काय म्हणतात अरे बाबा इतिहासाची जो मांडणी करतो त्याला काय म्हणणार पुरातत्वज्ञ म्हणणार इतिहासकार म्हणणार भाषाशास्त्र म्हणणार का समाजशास्त्रज्ञ म्हणणार यस काय अरे इतिहास नावातच उत्तर आहे मित्रांनो नावात उत्तर आहे आपण म्हणतो ना नावात काय तर इथं नावातच उत्तर आहे इतिहासाची मांडणी करणारा इतिहासकार ओके साधा सो सोपा विषय आहे बऱ्याच मुलांनी उत्तर बरोबर दिलं इतिहासकार सगळ्याचं अभिनंदन मित्रांनो खूप हुशार पोरं या ठिकाणी निर्माण होत चाललेला आहेत पुढचा प्रश्न हिस्ट्री हा शब्द सर्वप्रथम कुणी मांडला इथे पण नावातच आहे बरं का ए रांके बी रांके म्हणजे रिओपॉल्ड रांके का बी जॉर्ज हॅगेल सी मायकल फुको का डी हिरोडटस काय उत्तर आहे यस 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 डी उत्तर या ठिकाणी बरीच मुलं देतात डी 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 चालू आहे सी नाही आहे डी ए डी ए डी बरोबर आहे हिरोडाटस हिरोडटस बरोबर आहे मित्रांनो हिरोडटस या व्यक्तीने या तत्वज्ञाने या इतिहासकाराने हिरो हिस्ट्री हा शब्द प्रथम वापरला त्याने द हिस्टरीज हे त्याचं पुस्तक लिहिलं होतं पहिलं त्या पुस्तकाच्या शीर्षकासाठी हिरोडटसने हा शब्द वापरला होता आणि हे पुस्तक इतिहासपूर्व काळामध्ये लिहिलं गेलं होतं द हिस्टरीज या पुस्तकाच्या शीर्षकासाठी हिरोडसने हा हिस्ट्री हा शब्द सर्वप्रथम वापरला होता पुढचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक पाच कळव्यात इकोणिसाव्या शतकातील बरं का एकोणीसाव्या शतकातील इतिहास लेखनाच्या परंपरेवर टिंबटिंब यांच्या विचारांचा प्रभाव होता आपल्याकडे या ठिकाणी ऑप्शन स्क्रीनवरती आहेत एकूण टोटल ऑप्शन्स आहेत चार ए ऑप्शन आहे कार्ल मार्क्स बी ऑप्शन आपल्याकडे वॉलतेअर सी ऑप्शन जॉर्ज हेगल डी लिओपॉड रांके काय उत्तर आहे पटापट उत्तर काढा तुम्ही आपल्याकडे वेळ आहे भरपूर पण त्या भरपूर वेळामध्ये आपल्याला उत्तर काढायचं आहे आता जरी वेळ आपल्याकडे भरपूर असला तरी बोर्डाची जी परीक्षा असते त्या परीक्षेच्या वेळेस आपल्याकडं अतिशय लिमिटेड वेळ असतो आणि त्या कमीत कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतात त्यामुळे आजसुद्धा या कमी वेळामध्ये तुम्ही प्रयत्न केला पाहिजे की लवकर लवकर उत्तर द्यायचं याच मित्रांनो बऱ्याच मुलांनी या ठिकाणी उत्तर काय दिलेलं आहे लिओपॉड रांके हे उत्तर बरोबर आहे मित्रांनो लिओपॉड रांके या इतिहासकाराच्या विचारांचा प्रभाव जो आहे तो त्या काळामध्ये एकोणीसाव्या शतकाच्या शतकामध्ये प्रभाव होता लिओपॉड रांकेचा हे लिओपॉड रांके हे उत्तर बरोबर आहे ओके नेक्स्ट प्रश्न सहावा विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये टिंबटिंब या नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उद उदयास आली आता ही कुठली प्रणाली होती इतिहास लेखनाची विसाव्या शतकामध्ये सर्वेक्षण प्रणाली होती ॲनल्स प्रणाली होती अनुवाद प्रणाली होती का नॅशनलिझम प्रणाली होती यस काय उत्तर आहेत तुमचं काय उत्तर आहे तुमचं उत्तर तुम्ही लवकर कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता चॅट बॉक्समध्ये देऊ शकता तुम्हाला स्वातंत्र्य आहे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ओके यस तर बरीच मुलं या ठिकाणी ॲनल्स प्रणाली म्हणतात मित्रांनो ही अॅनाल्स प्रणाली जे उत्तर आहे ना ते आपलं करेक्ट आहे कारण विसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये अॅनॅल्स नावाने ओळखली जाणारी प्रणाली अस्तित्वात होती आणि यांनी काय सांगितलं अॅनाल्स प्रणालीमध्ये की इतिहास लिहिताना फक्त तुम्ही राजे राजवाडे किंवा त्यांनी केलेले युद्ध त्यांच्याशीच रिलेटेड इतिहास नका लिहू इतिहासामध्ये तुम्ही सामान्य लोकांचासुद्धा विचार करा शेतीचा विचार करा त्याकडे व्यवसाय संस्कृती दळणवळणाची साधने या सगळ्या बारीक सारी गोष्टींचा विचार तुम्ही इतिहास लेखन करत असताना करा असं मत या ठिकाणी व्यक्त केलं होतं कोणी अनेल्स प्रणालीच्या माध्यमातून या मताचा आ, हे जे मत आहे किंवा हा विचार पुढे आला होता आणि फ्रान्समध्ये आणि ही प्रणाली जी आहे ती सुरू करण्याचं सर्वात श्रेय जे आहे ते फ्रान्समधल्या इतिहासकारांनाच जातं एन प्रणाली जी आहे ती निर्माण किंवा त्या तिला चालना देण्याचं श्रेय संपूर्ण फ्रान्समधल्याच इतिहासकारांना जातं सातवा प्रश्न आहे उपलब्ध पुराव्याचे चिकित्सापूर्वक ची, संशोधन करून घटनांची मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला काय म्हणतात बघा उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सकपूर्वक ज्यावेळेस संशोधन केलं जातं आणि संशोधन करून घटनांची मांडणी केली जाते त्या पद्धतीला किंवा त्या लेखन पद्धतीला आपण काय म्हणतो लेखनशैली म्हणतो इतिहासाची साधने म्हणतो इतिहास लेखन म्हणतो का निरीक्षण पद्धती म्हणतो तर क उत्तर या ठिकाणी बरीच मुलं देतात आणि क उत्तर बरोबर आहे की इतिहास लेखन आपण त्याला म्हणतो कारण जे काही जुने पुरावे आहेत ते पुरावे शोधतो आणि त्यांची मांडणी आपण करत असतो ते इतिहास लेखन असतं यानंतर पुढचा आणि आठवा प्रश्न आहे ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदणी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील टिंबटिंब या संस्कृतीमध्ये झाली तर या ठिकाणी आपल्याकडं चार ऑप्शन्स आहे ए हे सुमेर बी इजिप्शियन सी अरब आहे आणि डी डी म्हणजे ड जो आहे तो मोहेो आहे याच्यामध्ये मोहेंजा दोडोचा काय संबंध नाही कारण भारतामध्ये मोहेंजदोडोची सुरुवात झाली होती आणि मेसोपेटिया हा काय भारतामध्ये नाही आहे तर मेसोपेटियामध्ये नेमकी कुठली संस्कृती होती सुमेर होती इजिप्शियन होती अरब होती का मोहेंजा होती किंवा या तिघांमधली काय असू शकते तर मित्रांनो या तिघांमधली सुमेर संस्कृती उत्तर बरोबर आहे आणि बऱ्याच मुलांनी सुमेर संस्कृती हे बरोबर दिलेलं आहे उत्तर आणि कारण मित्रांनो सगळ्यात म्हणजे प्रगत अशा प्रकारची ही आपण म्हणू शकतो ही संस्कृती कारण या संस्कृतीमधूनच ऐतिहासिक घटना ज्या आहेत त्यांच्या लिखित नोंदी स्व लिहिण्याची सुरुवात झाली आणि लिखित नोंदी ह्या इतिहासाच्या लेखनाचा खूप महत्त्वाचा भाग आहे लिखित पुरावे आपण त्याला म्हणतो ते खूप इम्पॉर्टंट्स असतात ओके यस मित्रांनो तर अशा प्रकारे आपण आठ प्रश्न पाहिलेले आहेत नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बघा सबस्क्राईब करून ठेवा कारण आता आपण पहिल्यापासून बरं का जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांना सांगतो पहिल्यापासून आपण सुरुवात करणार आहोत इतिहासाचे सगळे इतिहास भूगोल राज्यशास्त्र या सगळ्या तीन महत्त्वाच्या विषयांची तयारी आणि इतर विषयांच्या अनुषंगाने सुद्धा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवरती येत्या काळामध्ये अपलोड होणार आहे ओके परीक्षा सीई टी ची होईपर्यंत तुमची सर्व तयारी आपण या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून करून घेणार आहोत धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिली त्याबद्दल मनापासून आभारी आहे